सुमारे 3000 लोकसंख्या असणाऱ्या चिंचोली गावात गत 2 वर्षापासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. या गावात सर्व जलस्रोत कधीचे साठले आहेत, त्यामुळे या गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे. गावात दिवसातून 2 वेळा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे गावात टँकर दाखल झाल्याबरोबर गावातील नागरिक गर्दी करतात. टँकरवर पाईप टाकून किंवा टँकरवर चढून पाणी काढतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. अशीच परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदुरा तालुक्यात झाली आहे. तरी प्रशासनाने त्याच्याकडे ताबडतोब लक्ष देऊन उपाययोजना कराव्या ही नागरिकांची अपेक्षा आहे.